शिक्षकांचा कोणताही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. दत्तात्रय सावंत. विधिमंडळामध्ये शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र काम करीत आहे. आत्तापर्यंत शिक्षकांची कामे करणे हेच मुख्य काम करतो आहे. आत्तापर्यंत विधिमंडळामध्ये आवाज उठवून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले असून आगामी काळातही शिक्षकांचा कोणताही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले. ते काल पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरी या अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने राज्यस्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दत्तात्रय सावंत बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र राज्य समिती माहिती व संशोधन विधान मंडळाच्या विभागाचे अध्यक्ष बाबा वाघमारे स्वेरीचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे होते. यावेळी पुणे विभागाच्या सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या 5 जिल्ह्यातील 180 शालेय मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांना कृतिशील शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी 5 जिल्ह्यातील 7,000 अधिक शिक्षक आल्याने तब्बल 4 हॉल भरून बाहेर स्क्रीनवर शिक्षक कार्यक्रम पाहत उभे होते. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. जनता न्यूजसाठी संग्राम जाधव, पंढरपूर. प्रयोग आदर्श शिक्षक पुरस्कार योजना म्हणून चालूच आहे, परंतु सर्वांना न्याय देता येत नाही आणि मग भरपूर शिक्षक नव्हे सगळेच शिक्षक आपापल्या ठिकाणी प्रामाणिकपणेच नुसतं नाही आहे तर अव्वल दर्जाचं काम त्या त्या समय सूचकतेनं विद्यार्थ्याच्या भौतिक सुविधेला अनुसरून करीत असतात. त्यांचा सन्मान राज्य शासन म्हणून प्रशासन म्हणून करू शकत नाही. त्या माझ्या सगळ्या बांधवांचा आणि भगिनींचा मला सन्मान करता यावा असा विषय आणि विचार 2014 आपण मला निवडून दिलं आणि त्या ठिकाणी मी या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि त्यालाच अनुसरून प्रतिवर्षी आपण हा कार्यक्रम करतो आहे. त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपणालाही सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या पाठीमाग कसलाही कोणताही उद्देश नाहीये. कारण काय होतंय, निवडणूक आणि राजकारण याचा संबंध कशाशी लागणार नाही हे शोधावं लागेल आणि त्यामुळे मी स्पष्टपणाने आपल्याला सांगेल. कारण काही पत्रकार बंधू मला विचारलं त्यांनी इतक्या मोठ्या संख्येनं कशासाठी बोलावले आहेत, तर मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलंही की 58 तालुक्यातले फक्त 58 हिरे या ठिकाणी आले आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचा पुरस्कार वितरण हा प्रति तालुका गुणिले 7 या पद्धतीने आलेले आहेत. याच्यामध्ये आगाऊ कुणीही आलेलं नाही आहे, पण या माझ्या शिक्षकांच्या वरती चांगले काम करणाऱ्यांच्या वरती प्रेम करणारा त्यांचा सोबती सुद्धा सोबत आला आहे आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं बोलावलं नाही, परंतु या ठिकाणी मोठी संख्या नक्की झाली आहे. तिच्या पाठीमागे कोणताच कसलाच वेळ उद्देश नाही, की परत एक वेळ मी आपल्याला सांगेन. आणि बंधूंनो, फक्त या ठिकाणी पुरस्कार वितरण तुमचा सन्मान त्या माध्यमातून एवढाच या ठिकाणी सोहळा होतो आहे. भाषण, विषय, समस्या आणि निराकरण याच्यावरती कसल्याही प्रकारे या ठिकाणी चर्चा करणार नाहीये. कारण तुमचा सन्मान हाच यातला महत्वाचा भाग आहे आणि आगाऊ मी 5 जिल्ह्यातून आलेल्या सगळ्याच मानवांना सांगेल की बंधूंनो, तुमचा कोणताही प्रश्न कुठल्याही स्तरावरचा असू दे, त्या प्रत्येक प्रश्नाची तर लावण्यासाठी प्रामाणिकपणे 24 आवर प्रयत्न चालू आहे म्हटलं तर वावगं.